मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि अवघ्या 20 दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे आणि याच अनुषंगाने आता गणेशोत्सव मंडळ जे असतात ते कार्यशाळेतल्या गणेश तयार गणेश मूर्ती ज्या असतात त्या घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतं. परळ या ठिकाणी आणि बघू शकतो परळ या ठिकाणी जे ग्रँड रोडचा रस्ता आहे तो गणपती बाप्पा घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतं. जे गणेश भक्त आहेत त्यांच्यामध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळतं. येत्या 19 सप्टेंबरला गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता हे गणेशोत्सव मंडळ जे असतात ते गणपतीची मूर्ती जी आहे ती ज्या ठिकाणी स्थापना करण्यात येत आहे त्या ठिकाणी घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असतो आणि त्याच अनुषंगाने गणेश मूर्ती जी असते ती सभा मंडपामध्ये घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच या रविवारी मुंबईतला हा परळचा भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात गर्दीनं फुलून गेलेला आहे. गणेश भक्तांनी फुलून गेल्याचं पाहायला मिळते आहे. जसे जसे शनिवार रविवार असेल गणपती जवळ येतील तसे तसे ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल आहे. त्यामुळे मात्र जे वाहतूक आहे ती वाहतूक कोंडी होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट नर्सिंगचा मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे